1988 साली मुंबईमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत बाळासाहेबांना आमंत्रण होतं. त्यावेळी बाळासाहेब भुजबळ यांना सोबत घेऊन गेले होते. अटलजींनी भाषणामध्ये आपके पास भुजबळ है तो हमारे पास युक्तिबल है असं म्हटलं होतं. अटलजींच्या अशा अनेक आठवणींना उजाळा दिला राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी. भूज आणि इतर काही ठिकाणी जे आहे भूकंप वगैरे झाले त्यावेळेला पवारसाहेबांच्या लातूर भूकंपाचा अनुभव लक्षात घेऊन पवारसाहेब विरोधी पक्षात होते तरीसुद्धा त्यांनी पवारसाहेबांना आमंत्रित केलं आणि सांगितलं की हे डिझास्टर मॅनेजमेंटचं काम जे आहे देश पातळीवर हे तुम्ही सांभाळा. त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला आणि त्यांना असं नाही म्हटलं की बस आता आपल्या पक्षाचा कोणाला तरी कार्यकर्त्याला देऊ किंवा दुसऱ्या एखाद्या नेत्याला देऊ. त्यांनी पवारसाहेबांचं त्यातलं जे काही योगदान होतं ते ओळखून त्यांना ते काम करायला दिलं. मोठ्या मनाचे होते, कवी मनाचे होते. एक प्रसंग आठवतो की एका अटलजींच्या सभेचं सूत्रसंचलन मी स्वतः केलं होतं आणि त्या सूत्रसंचलनानंतर स्वतः पाठीवर थाप अटलजींनी माझ्या टाकली होती की तुझा आवाज चांगला आहे, एवढंच एक वाक्य मला त्यांचं आठवतं. खरं तर ज्यांच्या जिभेवर प्रत्यक्ष सरस्वतीनी वास केला, ज्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर शून्यातून विश्व भारतीय जनता पार्टीचं निर्माण केलं, त्या काही नेत्यांमध्ये अटलजींचं क्रमांक एक मध्ये नाव येतं. जो लोग उन्हें अपोज भी पॉलिटिकली करते रहे वो भी उनकी इज्जत करते थे, उनसे मोहब्बत करते थे और वो हमें दिखाई दे रही है आज पूरे देश में. ये वही इंसान कर सकता है और उसी को ये प्यार मिल सकता है उन लोगों से जो उसे अपोज भी कर रहे हैं कि जो अपने ओपोनेंट से भी प्यार करता हूँ. और यही उनका गुण था कि वो हर तरह के इंसान से जिसका विचारधारा कुछ भी हो उससे उसी मोहब्बत से मिलते थे और दिखावे में नहीं बल्कि दिल से मिलते थे. मेरा आखिरी दिन था राज्यसभा में तो जो वाइस प्रेसिडेंट हैं उन्होंने अटल जी से कहा ये तो हमारे से गई. तो अटल जी पलट के कहते हैं ये हमारे पास आई कब थी जो जाएंगी. तो इस तरह का बहुत मोहब्बत भरा और बहुत अच्छा और इज्जत का रिश्ता मेरा रहा है. मैं समझती हूँ कि आज उनके निधन से इंडिया हैज़ लॉस्ट इट्स टॉलेस्ट लीडर और हम यहाँ सब लोगों के साथ उनको नमन करें.